पनवेल महापालिकेने सिडको वहसातींमधील मान्सूनपूर्व कामं करण्याचं आव्हान स्वीकारलं असून ही कामं मोठ्या वेगानं सुरू आहेत. कळंबोली शहरामध्ये सुरू असलेल्या नालेसफाई तसंच गटारांच्या कामांची पाहणी प्रभाग समिती बच्या सभापती प्रमिला पाटील यांनी शुक्रवारी केली, तसंच अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्यात. पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वहसातीमधील मान्सूनपूर्व कामं महापालिका करणार आहे. महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी ही कामं युद्ध पातळीवर सुरू आहेत. त्याअंतर्गत कळंबोली परिसरामध्ये 2005 साली निर्माण झालेली पूरस्थिती पुन्हा उद्भवू नये तसंच पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही समस्या होऊ नये याकरता प्रभाग समिती बमधील कामांची पाहणी सभापती प्रमिला पाटील यांनी अधिकाऱ्यांसह केली. याचबरोबर त्यांनी होर्डिंग पॉईंट्स, मोठे असलेले नाले, पंप हाऊस आणि नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. यावेळी भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, सरचिटणीस दिलीप बिस्ट, स्वच्छता निरीक्षक अरुण कांबळे, राहुल जाधव, किरण घाडगे, हर्षद निकुंभ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रभाग समिती व येथील पावसाळी गटारे व नाळे होल्डिंग पॉईंट सफाई पाहणी करण्यासाठी तसेच पावसाळ्यातील कोणतीही समस्या होऊ नये यासाठी आज पाहणी दौरा करण्यात येत आहे. 2005 ची समस्या उद्भवू नये म्हणून सर्व प्रभागातील शिडकोचे सगळे काम महापालिकेचे सगळे कर्मचारी व आम्ही पाहणी दौरा करीत आहोत.